หรอคุณจะเทียวแล้วพูดเดี๋ยวพูดเฮ้ยฮัลโหลใครกุศลกุศลहाँ बोला हाँ बोला नहीं तुझे आई जर येणार नसेल आमच्या घरी तर हे लग्न मोडलं असं आम्ही समजायचं का नाही नाही हे बघा मी पाठवलंय तिला ती तुमच्या दारातच उभी असेल आता बघा दार ए लता दारू उघड बिजू दारू उघड उघडा ना दार अरे विजेल ना एक 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 मिनिट मी उघड आपण कोण सागर सरिता कारंडे सागरची आई अच्छा या 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 हो चला ना या चला या 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 नमस्कार 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 खरं सांगू का तुम्हाला काही कळले का हो तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमची मुलं आईवर गेली आहेत की बाबांवर गेली हेच कळत नाही अगं बाई हे होय नाही कायच आहे जुळी आहेत ना ती म्हणून एकमेकांसारखी दिसतात आणि आमचीच असल्यामुळे आमच्या दोघांसारखी दिसतात खर तर आम्ही सगळेच एकमेकांसारखे दिसतो बाई ग असं होतं सगळं खूप हुशार आहात तुमच्या बोलण्यावरून समजते आम्ही आमच्या यांच्यावर गेला होता म्हणजे यांची बहीण शोभता तुम्ही हे माझे मिस्टर चंद्रकांत अच्छा नमस्कार करते आणि हे माझे मिस्टर सूर्यकांत नमस्कार करते तुम्हाला मी लहान आहे तुमच्यापेक्षा वेळ घालवते आपण हो चला ना ओवाळणी करून टाकूयात सुपारी फोडून टाकूयात आणि लवकर आटपून टाकूयात सगळं आणखी काही चिरायचं किसायचं आहे का अगं बाई बघा ना त्या घरचा आचारी एवढा सोज्वळ आहे त्या घरात लग्न व्हायलाच हवं शेवटी घराचा प्रश्न आहे दादा यांना सुद्धा आपल्या घराची काळजी आहे ओवाळणी करायच्या आधी एकदा यांना आप्पासाहेब आणि आईसाहेबांच्या पाया पडू देत का हो हो मलाही आवडेल त्यांच्या पाया पडायला चला मी तुम्हाला घेऊन जाते दादा मला वाटतं आता तरी तुझी या लग्नाला काही हरकत नसावी नसायलाच पाहिजे आज आज आपल्या आप्पांची इच्छा पूर्ण होणार अहो ऐकलत का कान फुटले नाहीयेत माझे तुम्हाला नाही हो मी यांच्याशी बोलते अहो आपल्याला की नाही आज कन्यारत्न होणार आहे हा तुम्ही नेहमी म्हणायचात ना की मला एखादी मुलगी असती तुम्हाला आनंद झाला असता म्हणून काय हो तुम्हाला मुलगी हवी होती मला नाही कधी सांगितलं ते त्यासाठी प्रेम असावं लागतं बरं ते जाऊ देत पण आज तुमची इच्छा पूर्ण होणार आहे काय म्हणून हे सोंग तुम्हाला आवडलं हो हे बघा कोण आले नुपूरच्या नवीन सासूबाई अगं बाई नमस्कार 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 बरं तुम्ही बोलत बसा मी पटकन नुपूरला घेऊन येते आलेच मी नमस्कार करते नमस्कार करते अगं बाई अगदी माझ्या आईसारखे दिसता तुम्ही अरे वा वडील काय करतात तुझे हॅलो 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 अहो तुमचा आवाज येते हॅलो आता टॉवर बांधाय घरात मग टॉवर आहो या घराच्या जागी टॉवर उभा करायचा म्हणून तर मुलं मागवतो तुमच्याकडनं माल सप्लाय करा पटापट हॅलो हॅलो हा एक मिनिट एक मिनिट आला आला तुम्ही जशा आहात ना तशाच थांबा बोला कशाला फोन केलात अहो फोन तुम्ही केलाय तुम्ही बोला अरे हो मी फोन केलं ते काय होत हा काय बाई हे तुमचं विवाह मंडळ आहे ना ते विकून टाका काय काहीतरीच काय बोलताय तुम्ही अहो विवाह मंडळ विकून टाका कसली मुलं पाठवता एकही मुलगा टिकाऊ नाहीये नुसती येतात इथे आमचा चिवडा खातात आणि परत जातात चांगल्या भरल्या घरातली मुलं पाठवते मी तुम्हालाच त्यांची नीट सरबराई करता येत नाही काय बोलता तुम्ही देशपांडे आम्ही सरबराई करत नाही बरं ठीक आहे पाठवा उत्तम क्वालिटीचा एखादा मुलगा पटकन पाठवा बघू मग बघा आम्ही काय करतो ते ठीक आहे आता ना एक चांगला फॅशन डिझायनर पाठवते सिद्धार्थ चांदेकर असं नाव आहे त्याचं पाठवू का फॅशन डिझायनर हा पाठव ना पण समजा हे लग्न जमलं नाही तर तुम्ही एकदा या आणि मला भेटा किश काहीतरीच काय बाई लाजते काही नाश्त्याला पोहे नाहीयेत केळी आणि चिवडाच खावा लागेल काय ना चिवडा 2 दिवसात संपवला नाही तर ऊन दाखवावं लागेल
काय चिवडाणी केळी वगैरे खायला घालते ना म्हणून कुठलंही लग्न जमत नाहीये. ओके चांगलं काहीतरी सरबराई कर. आता एक फॅशन डिझायनर येणार आहे त्याची सरबराई केली पाहिजे. तू सुपारी फोडूनच तो बाहेर गेला पाहिजे. हा करेक्ट आहे मामा तुझं. ए तू करेक्ट. ए मी नेहमी करेक्टच असतो. हा मामा अरे मी पण तेच म्हणतोय तुझं बरोबर एकदम. म्हणजे मुलगा पसंत पडायलाच हवा ना. बघ आतापर्यंत काय होतंय ना प्रत्येक वेळेस तुम्ही काही ना काहीतरी चुका आपण काही ना काहीतरी चुका करतोय म्हणून मुलं पळून तरी जात आहेत नाहीतर नुपूरच नकार देते. हे पण मामा यावेळेस सगळं व्यवस्थित व्हायला हवं. काही गडबड नकोय. मुलगा फॅशन डिझायनर आहे. मी सगळी माहिती काढतो त्याची. म्हणजे त्याला काय आवडतं तो कसा राहतो तो कसा वागतो आणि आपणही त्याला आवडेल असंच वागायचं. ओके मामी हो अगदी. यावेळेस नुपूरच्या लग्नाची सुपारी फुटणारच. मम्मी मुलगा फॅशन डिझायनर आहे. हो फॅशन डिझायनर म्हणजे टेलरच ना. त्यात काय एवढं. हे आजी एवढं सोपं नसतं काही. हे असे तसे नाही काही मोठमोठे हिरोईनचे कपडे शिवतात. म्हणजे लेडीज टेलर. नाही असं काही नाही. मोठमोठे हिरोचे कपडे पण हे फॅशन डिझायनरच बनवतात. अय्या म्हणजे रणबीर कपूरचे कपडे सुद्धा यांनी शिवले असतील. तर परवा दिवशीच मी टीव्ही वर एका शो मध्ये पाहिलं त्याला कसलं क्यूट दिसत होत माहिती. कसे दिसतात जावई बापू. मला काय माहिती. अग आत्ता म्हणालीस ना टीव्ही वर पाहिलं क्यूट दिसत होते म्हणून. अग मम्मी रणबीर कपूरला पाहिलं मी. म्हणजे त्याचे सुद्धा कपडे ह्यांनीच शिवले असतील तर. अग पण मग पैशाचं काय. नाही म्हणजे ब्लाऊज शिवून शिवून असे कितीसे पैसे मिळणार आहेत ग. नाही आजी यांना बक्कळ पैसा मिळतो. हो म्हणजे महागडा टेलर आहे. ए आजी असं टेलर टेलर नको ना म्हणू. फॅशन डिझायनर म्हण ना. ओहो बर बाई फॅशन डिझायनर. एक बरं झालं आई साहेब हा आपला जावई होतय. आपले कपडे त्याला द्यायचे शिवायला. हो की नाही ग. हो पण हे जेव्हा मला बघायला येतील तेव्हा मी काय घालू. तू छानसा एखादा ड्रेस घाल की. पण माझ्याकडे कुठलाच फॅशनेबल ड्रेस नाहीये. अगं मग त्याला आवडेल असं काहीतरी घाल. पण तेच तर ना तेच माहिती नाही आपल्याला की ह्यांना काय आवडतं कुठला रंग आवडतो कुठली फॅशन आवडते कळायला हवं ना. नाही तूच बघ. अरे अरे हा बघ. अरे आज तो सिद्धार्थ चांदेकर फॅशन डिझायनर. हा माझा होणारा जावई आहे. किती छान आहे. मला ठरव. बघा बघा पंच मला ठरव दे ना जावई आहे की नाही आहे मला पसंत करू दे. वा 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 सुरेख 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 बरं झालं नीरज तुझ्याशी लग्न नाही जुळलं. आम्हाला जरा बरा जावई हवा होता आणि तो मिळाला. वा म्हणजे त्यानं असं अंगावर काय घेतलंय. फॅशन म्हणतात त्याला सगळ्यांनाच नाही जमत. काय बघत आपल्या होणाऱ्या जावयाचा फोटो. काय सांगते. हा मलाही हवी होती एखादी बहीण अशी. भाऊजी काय बोलताय तुम्ही. मग कोण आहे ही मुलगी. ओ मुलगी नाही ओ होणारा जावई येतो. काय हल्ली मुलं मुलींच्या कपड्यातला फरकच कळत नाही ना. बघ ना शाला इथे त्यांनी ओढणी घेतली की नाही चक्काश. काका त्याला शेरवानी म्हणतात. ही असते काय शेरनावी. शेरवानी शेरवानी. हो पण तरी काय रे हे कपडे. मामा अरे त्याचेच पैसे कमावत होतो. आणि बघा जर आपल्याला हे स्थळ फायनल करायचं असेल तर आपल्याला सुद्धा हे असंच करावं लागेल. नीरज लग्न जुळण्यास मोडतोस का रे. मामी अगं तसं नाहीये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नो नॉट आउट. तुम्हाला नो नॉट ऍट ऑल वगैरे असं काय असेल ते. नीरज मला तुझं पटलेलं नाहीये. मामी अगं नुपूरसाठी तरी आपल्याला हे करायलाच हवं. म्हणजे आपल्याला त्याची लेवल मॅच करायला हवी ना त्या फॅशन डिझायनरची. म्हणजे बघा त्याला सुद्धा कळायला पाहिजे ना की आपण त्याच्या इतकेच मॉडर्न म्हणजे पुढारलेलो आहोत. बरोबर आहे तुझं बेटा. आणखी काही माहिती. अरे मामा सगळी माहिती आहे. बघ ना वय वर्ष 28 अनमॅरिड आणि त्याचा प्लस पॉइंट म्हणजे रॉब द न्यू म्हणजे बॅकलेस डिझायनर वेअर. आर यू रेडी. मला फार साधं राहायला आवडतं. कशी दिसते मी. नाईस ना. आणि आजूबाजूला माणसं सुद्धा साधीच लागतात. यस या मुलगी पण तशीच हवी आहे मला. साधी सरळ. अगं 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 काय हे. काहीच नाही.